नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। फक्त या वनस्पतींच्या काढ्याचा वापर करा व युरिन विषयक समस्या, उष्णतेच्या समस्या अगदी सहजतेने 15 दिवसातच लगेचच बऱ्या करा। आज मी आपल्यासाठी युरिन विषयक जर काही समस्या असतील तर त्या समस्यांपासून अगदी सहजतेने सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने लघवी विषयक जर काही समस्या असतील, जसे लघवी मध्ये जळजळ होणे किंवा वारंवार होणे, थोडी थोडी होणे, या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे पिंपळाच्या झाडाची पाने। पिंपळाच्या झाडाची पाने ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहेत, कारण पिंपळाच्या पानांमध्ये टॉनिक ऍसिड, व्हिटॅमिन, एथिओनिन, ग्लायसिन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, कॉपर व मॅग्नेशियम यांची मात्रा भरपूर प्रमाणात असते। युरिन विषयक समस्यांसाठी तर हा उपयुक्त आहेच, परंतु महिलांना जर गर्भाशयात गाठी असतील तर त्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे। याबरोबरच पोटफुगीच्या समस्या, पोट दुखणे, अपचन आणि तोत्रे बोलणाऱ्याकरता देखील हा उपाय खूप बेस्ट आहे। तसेच बऱ्याच जणांना गालफुगीच्या समस्या असतात, तर गालफुगीवर देखील पिंपळाची पाने ही खूप महत्वपूर्ण ठरतात। तसेच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अस्थमा, उष्णता, टाच दुखी, जळवात, डायरिया, दातांचे दुखणे, हृदय विकार, तसेच लिव्हर विषयक समस्या, कावीळ, छातीत जमा झालेला कप व एखादी जखम जर भरत नसेल तर जखम भरण्यासाठी देखील हा उपाय खूप उपयुक्त आहे व शुगर लेवल देखील यामुळे कंट्रोलमध्ये राहते। तसेच रक्ताचे देखील शुद्धीकरण होते आणि रक्ताचे जर शुद्धीकरण झाले तर आपण विविध आजारांपासून दूर राहतो। असे ही गुणकारी पान म्हणजे पिंपळाचे पाने। परंतु आज मी आपल्यासाठी युरिन विषयक समस्यांसाठी याचा वापर कशा पद्धतीने करावा हे दाखवणार आहे। यासाठी फक्त 5 पिंपळाची पाने घ्यायची आहेत व याचे देठ काढून घ्यायचे आहे आणि पुढचा भाग देखील कट करून घ्यायचा आहे। एका वेळेस फक्त 5 पाने घ्यायची आहेत। हे बघा, इथे मी देठ आणि जो पुढचा भाग आहे तो सर्व पानांचा काढून घेतला आहे। प्रथम ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यावर थोडेसे खाण्याचे मीठ टाकायचे आहे। खाण्याचे मीठ टाकल्यामुळे यावरील काही जीवजंतू असतील तर ते निघून जाण्यास मदत होते आणि 10 मिनिटे ही पाने अशीच राहू द्या, म्हणजे यावरील जे जीवजंतू आहेत ते निघून जाण्यास मदत होते। 10 मिनिटानंतर ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। हे बघा, 5 पाने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही हाताने बारीक करून घ्या। याची जर शीर जाड असेल तर ही काढून घ्यायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि ही पाने यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। हे इतपत उकळून घ्यायचे आहे जे आपण एक ग्लास भरून पाणी टाकले आहे ते फक्त अर्धा ग्लास उरायला हवे इतके आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे। हे बघा, आपले मिश्रण इथे छान असे तयार झाले आहे आणि हे गाळून घ्यायचे आहे। आणि हे तयार झालेले पेय सकाळी नाश्त्यानंतर इतके पेय पिऊन घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही 1 चमचा भरून मधाचा देखील वापर करू शकतात किंवा खड्याची जी खडी साखर मिळते मोठी त्याची देखील पावडर टाकून हे पिऊ शकतात। असे जर तुम्ही फक्त 15 दिवस जरी केले तरी देखील तुमच्या युरिन विषयक समस्या, उष्णतेच्या समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे। आणि ज्या व्यक्तींना उष्णतेच्या समस्या असतील त्या व्यक्तींनी हे पेय तयार करून पूर्ण थंड झाल्यावर प्यायचे आहे। परंतु युरिन विषयक जर समस्या असतील तर हे कोमट असतानाच प्यायचे आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे प्यायचे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करायचा आहे, आधीच खूप जास्त तयार करून ठेवू नये। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।